स्वरूपामध्ये धावसंख्या खेचली जाईल. फनाट सामना, हाय व्होल्टेज ड्रामा, षटकातील चौथा बॉल, राईट आर्म ओवर द विकेट, पुलचा प्रयत्न, चेंडू बाउंड्री लाईन कडे डीप लॉन्ग ऑनला, कॅच पकडली, पहिला हादरा, पहिला झटका, पहिला दणका, बसतो या ठिकाणी रायझिंग स्टार मापोली टीमला. पाहतात ऐकतात साई देवा देवा प्रतिष्ठान, साई गावचा भन्नाट तरार या डीजे. यासीरची विकेट जाते आणि वन डाऊन साठी फलंदाज येतोय. फाईक, पहिली बार सुना ये नाम फाईक, आफ्रिकेला गेल्यासारखं वाटतंय. बघे या ठिकाणी पहिले चार चेंडू आणि धाव संख्या फळकावर येते पाच. स्ट्राईकला ओमर, नॉन स्ट्राईकला फाईक. ओ माय गॉड, यावेळेस पहिला आपण दिशा भरकडली. पुन्हा एकदा तिसरा व्हाईट बॉल या ओव्हरचा. चार चेंडू झालेत, तीन व्हाईट बॉल टाकले चार चेंडू हाताळताना आणि धाव संख्या फळकावर जाऊन पोहोचेल ती एका धावेनं वाढून सहा या धावसंख्येवर. षटकातील अजूनही पाहिलं आपण तर दोन बॉल शिल्लक, पाचव्या बॉलला डॉट की षटकार. रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडू तेवढ्या टायमिंगने आला नाही, परंतु मिस फिल्डने स्लिप झोन मध्ये दोन धावा नक्की मिळत आहेत आणि धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचतायत त्या आठ धावा. अजूनही या षटकातील एका बॉलचा खेळ बाकी राहतोय. चांगला षटक टाकण्या प्रयत्न जरूर केलाय, एक विकेट मात्र मिळवलेली आहे. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर मानुलीकडनं. उमर तयार राईट हँड बॅट्समन, मिस्ट्रामिक स्ट्रोक, बॅकवर्ड पॉइंट डीपला चेंडू मात्र जातोय. दोन धावा तर नक्की मिळत आहेत या ठिकाणी पाहिलं आपण. थ्रो कसा येईल त्यावर मात्र तिसरी धाव. षटक समाप्त होतोय, एक गडी बाद, धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. रायझिंग स्टार मापोली का स्कोर बनता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर बने हैं 10 रन. उमर और फाइक की जोड़ी मैदान के अंदर. यदि जे भल्या भल्या ना देऊन टक्कर सारंची बनलती जान. तर दोन धावांची पॅनल्टी नक्की दिली जाईल. सेम आयोजकांकडे निर्णय थोडा येणार आहे, पेंडिंग राहील. मॅच सातत्याने चालू ठेवायची आहे. नो पॅनल्टी बोल्ड टीम. जाऊया मॅच कडे. षटक क्रमांक दोन ला आपण सुरुवात लगेचच करतोय. फलंदाज स्ट्रायकिंगला तयार फाईक. फाईक हे नाव ऐकल्यानंतर नक्कीच आफ्रिकेची आठवण होते. श्री साई टू व्हीलर गॅरेजचे प्रोप्रायटर समीर पाटील साहेब, टॉस बॉक्स ज्यांच्या माध्यमातून मुलाचं योगदान लाभले या स्पर्धेला. अतिशय फेमस साई टू व्हीलर गॅरेज आहे, त्याचे मालक आहे समीरजी पाटील साहेबांचा शाही सन्मान मंडळाकडनं केला जाते. तर जाऊया दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला. गोलंदाज बॉलिंग मार्कवर, बॉला तुझं नाव काय? चिराग. बॉलिंग मार्कवर येत आहे. सरनेम पाटील. चिराग पाटील बॉलिंग मार्कवर तयार. फाईक पटेल तयार. माननीय समीरजी पाटील साहेबांचा शाही सन्मान होतोय. रुपेजी ठाकरे साहेबांच्या शुभ असते. मोलाचं आर्थिक सहाय्य करणारं व्यक्तिमत्व श्री साई टू व्हीलर गॅरेजचे प्रोप्रायटर मिस्टर समीर पाटील साहेब, आपलं साई देवा प्रतिष्ठान ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. कॅमेरामध्ये पाहू शकता आपण समीरजी पाटील साहेबांचा सत्कार केला जातोय, ज्यांच्या मोलाच्या योगदानाने ही स्पर्धा मात्र उभी राहिलेली आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. रुपेजी ठाकरे साहेबांच्या शुभ असते सन्मानित केले जात आहे. तर आता मात्र या ठिकाणी पाहिलं आपण गोलंदाज कोण आहे. चिराग पाटील बॉलिंग मार्कवर तयार.
फाइव बैटिंग सर्व तैयार। षटकाधी पुनः एकदा पहिला बॉल, पहिल्या बॉलला मिड विकेट वरनं चटवलं, सीमा रेषा पार, वाघाची दाढ फोडला पार, और साहिब के बल्ले से यह लंबा छेद। या ठिकाणी षटकार बघतोय, धाव संख्या फळकर मात्र सहा धावांनी वाढून पोहोचते, स्कोर कार्डवर आकडा येतोय धाव संख्येचा, धावा बनतायत त्या 17। उग्या सामना भन्नाट पाहायला मिळतोय, सामन्याची तेवढीच रंगत वाढलेली आहे, धावसंख्या 17 मात्र झालेली आहे, 17 अजून मॅचचा बाकी राहतोय, 7 चेंडू आणि धावसंख्या 17 आहे। अंपायर या ठिकाणी माझं चर्चा करताना पाहू शकतात, कॉलिंग करतायत या ठिकाणी स्कोररला, स्कोररला कॉल केलाय पंचांनी। सुदेश भोईर यांचं स्वागत आणि सन्मान ओमकार ठाकरे यांनी करावा अशी विनंती करतोय। सुदेश भोईर साहेबांचा शाही सन्मान ओमकार ठाकरे यांनी करावा अशी विनंती करतोय। पुन्हा पंच कॉल करतोय स्कोररला, धावसंख्या 17, 7 बॉल मध्ये मापुरी टीम ने बहुत अच्छी शुरुआत की है, एक विकेट लॉस की, लेकिन उमर क्रीज पर फाइव के अच्छा शॉट खेला है, छक्का डाला है और स्कोर बनाए 17 रन 7 गेंदों में। बॉल या ठिकाणी चॉइस केला जात आहे, पुन्हा कॉल पंच करता है स्कोरला, फिर से अंपायर कॉल कर ले स्कोरर को। कोहलीली संघाचा प्रतिनिधी आपण माइक संपर्क करायचा आहे, बघूया दुसरा बॉल लोअर फुलटा चेंडू मिड विकेटला चटवलाय, दोन धावण्याचा चंग बांधला, एक डाव पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो केलाय, बॉल पोहोचेल तोपर्यंत दोन धावा पूर्ण, स्कोर या पे बढता हुआ 19 रन 8 गेंदों में, 8 चेंडू आणि 19 धाव संख्या, मजबूत स्कोर न वाटचाल या मॅच मध्ये मापोलीकरांची पाहायला मिळते रायझिंग स्टारची। तर बघूया आता मात्र या ठिकाणी पाहिलं आपण तर षटकातील तिसरा बॉल प्रेक्षकांच्या नजरा, आणि या ठिकाणी सरांचा इशारा येतोय व्हाइट बॉलचा अंपायर कडनं, एक्स्ट्रा धावीनं धावसंख्या फळकर जाऊन पोहोचते 20 वर, स्कोर थांबत नाहीये, स्कोर मोठा होतोय, सिंगल डबल न जसा वेळ तसा खेळ करताना लूज बॉल मिळल्यानंतर षटकार ठोकला जातोय, फाईक तयार, फाईक पटेल पुन्हा एकदा व्हाइट बॉलचा इशारा, अवांत धाव खर्च, धाव संख्या फळकर वाढून पोहोचेल ती तब्बल 21 वर, 8 चेंडू आणि 21 धाव संख्या झालीये, मानुलीकर थोडस बॅकफुटला सुरुवातीला पाहायला मिळत आहेत, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी येतोय एक्स्ट्रा धाव, आणि हा व्हाइट नसून नो बॉल आहे, फ्री हिट, धाव संख्या 22, रन रेट खूप मोठा झालाय, अवांत दावेनं षटकार चौकारानं सिंगल डबलनं, 4 बॉल बाकी राहत आहेत, तिसरा चेंडू हाताळताना एक व्हाइट बॉल टाकला, त्यानंतर नो बॉल टाकलाय आणि तिसऱ्या बॉलला फ्रीटची संधी मापोलीकरांना दिली फाईकला,
क्या फ्रीड के बॉल के ऊपर भाई क्या पे अटैक करेगा, फ्रीड माइंड से खेलने वाला शॉट, फ्रीड शॉट जिसको कहा जाता है। फाइक तैयार बल्लेबाजी के लिए, गोलंदाज मतलब हितेश रोकेल का तीसरा बॉल, थोड़ी घाई करा मान्यूलिकर। आणि डॉट केले फ्रीडचा बॉल हितेशनं, दमकम दाखवली या बॉलला। चिराग एक जबरदस्त मात्र, पहिला आपण पहिला षटक हितेशनं हाताळला, दुसरा षटक चिराग हाताळतोय। चिरागच्या तीन बॉलमध्ये काय इतिहास घडवला जाईल। चांगला बॉल चांगला स्ट्रोक या ठिकाणी मिड विकेटला, शॉटला येतो एकदा कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि उमर पोहोचतोय। दोन धावा कंप्लीट केलेले, स्कोर मोठा होतोय, तब्बल नऊ चेंडूचा खेळ होताना स्कोर कार्ड व धावसंख्या 24, बॉल 3 झाले 4, 10 चेंडू आणि धावसंख्या 24। शेवटचे दोन बॉल बाकी राहत आहेत, रन रेट थांबवायचा असेल तर दोन्ही बॉल डॉट करावे लागतील चिरागला। फुललेनचा बॉल तेवढाच मात्र सॉफ्टनं खेळला गेला, एकच धाव मिळेल, 25 धावा तर झालेले आहेत, रन रेट कमी नाहीये। मापोलीकर मात्र या ठिकाणी खुश असतील, 12.50 धावांचा रन रेट 11 बॉल मध्ये आतापर्यंत घेतला गेलाय। चिरागचा मात्र शेवटचा बॉल असेल, या बॉलला काय घडतंय तर वाईड बॉल, वाईडची खैरात करून टाकली या गोलंदाजानं। धावसंख्या 26, अकरा चेंडू आणि धावसंख्या 26 झालेली आहे, शेवटचा बॉल बाकी राहतोय, लास्ट बॉल। रिवर्स स्वीप का शानदार स्ट्रोक उमर के बल्ले से आता हुआ, षटकार आर पार गगनचुंबी, रिवर्स स्वीप से एक देखना फटका षटकार, सहादावा यडीजे देऊन टक्कर सारंची बनले ती जाने, भल्या भल्या ना देऊन टक्कर सारंची बनले ती जाने। आर नावत नाही रे गावत दम हाय साई देवा प्रतिष्ठान, आर नावत नाही रे गावत दम हाय साई देवा प्रतिष्ठान। भन्नाट सामना पाहता आपण या ठिकाणी, दोन ओव्हरचा खेळ झालाय, दोन षटकार मध्ये धावसंख्या तब्बल आहे फळकावरती 32। कोलिवली संघ आपण अजूनही संपर्क केलेला नाहीये, लास्ट कॉल शेवटचा पुकार कोलिवली, आपण कमिटीशी त्वरित संपर्क करा। छत्रपती पीएनजे वर्सेस कोशिंबे, छत्रपती पीएनजे वर्सेस कोशिंबे टॉस साठी यायचंय। चला काय करा, छत्रपती पीएनजे वर्सेस कोशिंबे आपण टॉस करीत यायचंय। बघा आज मात्र या ठिकाणी पाहिलं आपण तर उन्हाचा तडाखा नाहीये, कधी सूर्यकिरण पडू शकतात तेव्हा घाई करा, रखरख त्या उन्हात खेळण्यापेक्षा दमट वातावरणात खेळून घ्या। चला पंच थोडी घाई करायची आहे, आज फायनल खेळवायची आपल्याला। तर जाऊया आपण तिसऱ्या ओव्हर मध्ये, शेवटच्या षटकास प्रारंभ होईल, 32 धावसंख्या फळकावर आहे। तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल, गोलंदाजचं नाव काय, धनंजय बॉलिंग मार्क वर, फाईक तयार फलंदाज ज्याच्या बॅट मध्ये दुसऱ्या ओव्हरला एक षटकार जरूर पाहायला मिळाला होता, मोठा फटका, स्कोर मोठा आहे, स्कोर खूप चांगला आहे, तब्बल 32 धावा 12 बॉल मध्ये खेचलेले आहेत मापोलीकरांनी। आणि आता धनंजयचा तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल, डॉट की षटकार, या ठिकाणी पुलचा प्रयत्न, मिड विकेट रेंज मध्ये चेंडू येतोय, स्क्वेअर लेग डीप झोनला फिरतोय आणि दोन धावा, धावसंख्या 34 वर 34। चला कोशिंबे कॅप्टन, छत्रपती पीएनजे टॉस साठी यायचंय। धावसंख्या मजबूत आहे, तब्बल 34 धावा आहेत आणि तिसऱ्या षटकात अजून 5 बॉल बाकी आहेत, 13 चेंडू 34 धावा, रायझिंग स्टार मापोलीचा बलवान स्कोर। गोलंदाज तयार बॉलिंग मार्ग पाहायला मिळतो या ठिकाणी, धनंजय
स्लोवर वन चा वापर, शॉर्ट बॉल डॉट चा प्रयत्न आणि इथे भागम भाग डॉट बॉल वर या ठिकाणी जाऊ शकणार नाही. आता आपण बॉल कलेक्ट केला विकेट कीपरनं, थोडीशी दमछाक जरूर झाली आहे आणि वॉर्म अप म्हणावं लागेल. बॉल डॉट जातोय, चार बॉल बाकी राहत आहे. धावसंख्या मात्र मोठीच आहे, धावसंख्या 34 वर आहे. या चार बॉल मध्ये 10 धावा आल्या तर 44 होतील, 5 आल्या तर मात्र या ठिकाणी पहिला आपण तर थोड्याशी धावसंख्या रोखली जाईल. परंतु 10 धावा जर आल्या तर मात्र फायटिंग स्कोर मोठा होईल. या येणाऱ्या चार बॉल मध्ये रोखेल का गोलंदाज धनंजय? खराब यष्टीरक्षकाची भूमिका, एक धाव कव्हर केली आहे, दुसरी धाव रोखली जाते. तीन बॉलचा खेळ झालाय, शेवटचा षटक पाहताय, तिसरा ओव्हर आणि तीन बॉल बाकी राहत आहेत आणि आता धावसंख्या 35 वर आहे. फायटिंग स्कोर तर चांगला आहे, कारण सुरुवातीच्या पहिल्या दोन षटकांमध्ये धावसंख्या चांगली खेचली गेली होती आणि आता संघर्षाला पेटेल का गोलंदाज धनंजय या तीन बॉलमध्ये. चौथा बॉल, थोडी घाई करा, मॅच पुटअप करायची आपल्याला. आज वेळ खूप कमी आयोजकांकडे आणि हळूहळू उन्हाचा तडाखा आता वाढत जाणार आहे. इट्स अ शो टाईम, थोडी घाई करा गोलंदाज धनंजय. चला छत्रपती पियंजी आणि कोशिंबी आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचवा. टॉस उडवला जातोय, बघूया काय घडेल, कोण टॉस जिंकणार. वाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा धाव, बोनस धावेल, धावसंख्या 36. तीन बॉल बाकी तिसऱ्या ओव्हरचे, 15 चेंडू 36 धावांवर मापोली टीम. बघूया तीन चेंडू बाकी, विकेट काढली का, डॉट करेल का, षटकार येईल का. प्रेक्षकांना मात्र षटकार, विकेट चांगला पगायचा. क्लीन बॉल की डॉट की षटकार, हा बॉल काय घडेल. रिवर्स स्वीपचा दुधारी तलवारचा फटका, चेंडू जातो बेमिसाल टायमिंग, सी मा रेषा पार, पॉइंट वन स्वीपरला षटकार. येडीजे रिव्हर्स स्वीप म्हणजेच एक क्लास फटका आहे. क्रिकेटच्या क्वालिटीचा दर्जेदार फटका रिव्हर्स स्वीपचा षटकारानं कन्वर्ट केलाय. स्कोर जाऊन पोहोचेल यस 42-42 वर. अजून या तिसऱ्या ओव्हरचे दोन बॉल बाकी राहत आहेत. तिसरा बॉल धनंजयकडनं उमर करिता. एक सिंगल धाव मिळते, रनआउटची विकेट येडीजे. भल्याना देऊन टक्कर सारंची बनल ती जान, भल्या भल्याना देऊन टक्कर सारंची बनल ती जान. अर नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान, अर नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. आणि संपूर्ण साईदेवा प्रतिष्ठानच्या मंडळाची मेहनत मात्र या ठिकाणी अध्यक्ष स्वप्नील पाटील साहेबांचं आणि संपूर्ण मंडळाचं नाव, संपूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धा मात्र मोठी होतीये मित्रांनो. आज ग्रँड फिनाल, मेगा फायनल, या मैदानात फायनल कोण घेणार? कालच्या नाईट मध्ये कबड्डीचा महासंघाला दिघाई संघानं फायनल घेतली. साईदेवा प्रतिष्ठान साईगावचा कबड्डी संघ हा फायनल खेळताना दुसऱ्या स्थानावर मात्र चांगली कामगिरी करताना. आणि आता पाहिलं आपण तिसऱ्या ओव्हरचे बॉल झाले एकंदरीत 5. शेवटचा बॉल आता जाईल, पंचांची वाद करू नका प्लीज. तर विकेट जाते या ठिकाणी उमरची, फाईकला पुन्हा बोलवलं जातंय, पंचांचा चर्चा निर्णय येतोय. शेवटचा एक बॉल बाकी राहतोय या ओव्हरचा.
पाच बॉलला 17 बॉल मध्ये तब्बल धावसंख्या आहे ती 43. शेवटचा बॉल फाईक आय आहे नॉन स्ट्राइक एंड पर. बघूया धनंजय कडे शेवटचा चेंडू डॉट की षटकार. मजबूत स्कोर आहे 43. तैपुर बल्लेबाजी के लिए आखिरी गेंद का सामना करेंगे. क्या तैपुर यहां पे बड़ा शॉट खेल पाएंगे. 43 स्कोर ऑन बोर्ड. धनंजयचा शेवटचा बॉल राइट आर्म ओवर द विकेट. बघूया काय घडतं आहे. व्हाट अ शॉट आणि कॅच आणि ड्रॉप सीमा पार मिड विकेट ला तो खणखणीत चौकार. 47 धावा 47 स्कोर. आणि या ठिकाणी टॉस केला जाते छत्रपती फिरंजे वरचे कोशिंबे. तर टॉस कोणी जिंकलाय छत्रपती फिरंजे आणि कोशिंबे. चला टॉस करून घ्यायचा आहे. चला मॅच जरा स्पीड अप करावी लागेल. बी फास्ट नो वेस्ट टाइम. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे रायझिंग मापोली टीम आणि बॅट्समन लगेचच पाठवायचे आहेत मोहिली संघ मानिवली सॉरी मानिवली टीम. आपण विना विलंब बॅट्समन पाठवायचे आहेत विजयाकरिता. धावांचं लक्ष आहे 48. 48 टू बी धमाका धमाका साई देवा ट्रॉफीचा येट इज इट. आपण विनंती करूयात आदरणीय प्रकाश दादा आपण या आपल्या शुभासे या मॅचची नाणेफेक केली जाईल. एका बाजूला कोशिंबे संघ आहे आणि त्या विपक्षामध्ये फिरंजे छत्रपती स्पोर्ट्स क्लब फिरंजे अशी लढत तुमच्या भेटीला येईल. साईराज स्पोर्ट्स कोशिंबे आणि त्या पक्षामध्ये छत्रपती स्पोर्ट्स क्लब फिरंजे. आदरणीय प्रकाश दादा शेलार या मॅचची नाणेफेक करतात स्पेशल टू व्हीलर गॅरेज आणि एका बाजूला साईदेवा चषक 2022 या ठिकाणी चषक इज अर्थातच जिंकलाय साईराज स्पोर्ट्स क्लब कोशिंबीरचा तुमचा निर्णय. क्षेत्ररक्षण करणार आहात भव्य दिव्य आणि आयोजन खऱ्या अर्थानं एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. काय म्हणशील आयोजनाबद्दलच्या तुझ्या प्रतिक्रिया. आयोजन खूप चांगलं आहे आणि साईगावची दुसरी स्पर्धा आहे तिथे आम्ही खेळत आहोत. ही दुसरी स्पर्धा आहे ज्यामध्ये आपण माझ्या साथीनं संघाचा कर्णधार जोडला गेला देवेंद्र पाटील. देवेंद्र काय म्हणतील टॉस हरलाय वाट्याला आता बॅटिंग आली आहे बॅटिंग करायची आहे. 3 षटकांचा सामना आहे आजचा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेतून तुझ्या प्रतिक्रिया काय आहेत. आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्यासाठी धन्यवाद. खेळण्याची संधी दिल्याबद्दल आपलं तुम्ही आभार मानताय. तुम्हाला शुभेच्छा. मॅच जिथे सूरज पाटील सज्ज आहे तुमच्या साथीनं छगन घागत आणि ऋतिक जाधव यांचं आगमन झालं आपल्या साई देवा चषक मध्ये. हार्दिक अधिक स्वागत. प्लीज वेलकम द स्टेज. सामना पाहता आपण रंगतदार विजया करता मोठा आव्हान. धन्यवाद तुमचे आदरणीय सर्वांनी छगन घागस आणि ऋतिक जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. सरस स्वागत.
धावडे वृत्त मध्ये केला गेलाय. फाइनली झोन कडे माझा चेंडू जातो. इथे मध्ये डीप झोन ला पण जातो. सीमा रेषा पार पहिल्या बॉलला खणखणीत चौकार. एडीजे वंडरफुल बाउंड्री. तर 28 धावसंख्या टार्गेट मात्र या ठिकाणी या मॅच मध्ये मात्र मोठं मात्र पाहायला मिळते. या ठिकाणी मापोलीकर संघर्ष करतायत 28 धावसंख्या रोखण्याचा, परंतु पहिल्याच बॉलला बाउंड्री या ठिकाणी ठोकली गेली मानुलीकरांकडनं. वाव या ठिकाणी चेंडू मात्र गुगल लेंथचा, मात्र अगदी गुगली स्टाईल न गेलेला आहे आणि या गुगली स्टाईल न बॉलला एका धावेमध्ये कन्वर्ट केलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरला जर 15 धावा आल्या तर मात्र 28 धावसंख्या मात्र सोपी वाटेल, नाहीतर पुढच्या दोन षटकात मात्र रन रेट वाढेल. कोशिंबी वरचे छत्रपती पियंजे या दोन सेकंडमध्ये फाईट अँड टक्कर पाहतायत. पियंजे संघ आता मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षण करतायत. तर सेकंड इनिंग मध्ये पाहिले आपण तर बॅटिंग करताना छत्रपती शिवाजी कोशिंबीचे ज्या पद्धतीने पाहतोय आपण फाईट, यानंतर होणार आहे पियंजे वरचे छत्रपती कोशिंबे. व्हाट बॉल यार, वसीम अक्रमची आठवण करून दिली या गोलंदाजानं. अरहम बघूया, हम में हम कितना दम अरहम. स्कोर मात्र फायदो फक्त 5 धावा. तिसरा बॉल सॉरी चौथा बॉल, चौथ्या बॉलला उडून दिले सरकारच्या बाहेर धावांची खैरात. एक धाव घेतली, दुसऱ्या प्रयत्न, दुसरी सुद्धा पूर्ण होईल, तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया कसा होईल. दोन धावांनी धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचेल आकडा स्कोर कार्ड वर 7 वर. आता मात्र स्ट्राईक इनला बॅट्समॅन नेम पंढरी, नॉन स्ट्राईक इनला साहिल. आणि इथे धावा खैरात पुन्हा एकदा पाहायला मिळते. पंचदशीला सीमा रेषा पार खणखणीत चौकार. क्या बात आहे, धावसंख्या पोहोचली 11 वर. एडीजे अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या 11 मात्र कव्हर केलेली आहे. सामना भन्नाट स्थितीमध्ये चालले, तोडीच तो ठोसा ठोसा सामना. पुलचा प्रयत्न, टायमिंग बेमिसाल, चेंडू आयमध्ये आणि कॅच पकडतायत. पहिला द्रा बॅक टू डग आउट. इट इज संतोष पाडे प्लीज वेलकम द स्टेज. धावसंख्या 11 फळकावर झालेली आहे. आता मात्र फलंदाज स्ट्राईक एंडला येतोय. यस स्कोरर बॅट्समॅन नेम स्ट्राईकला कोण आहे इथे साहिल, नॉन स्ट्राईकला हितेश. आणि गोलंदाज बॉलिंग मार्क वर पाहायला मिळतोय सुफियान. सुफियान बघूया, 12 चेंडू आणि विजयाकरिता धावांचं लक्ष बाकी राहतंय. यस युट्यूब 37 लक्ष मोठं आहे. 3 षटकार या ओव्हरला बसले, 3 सिक्सर आते तभी मॅच घुम सकते मापोली. क्या रोक पाएगी मानवी टीम को. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल सुफियान तयार. स्ट्राईक इनला फलंदाज साहिल, नॉन स्ट्राईकला हितेश.
संतोषजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. संतोषजी पाटील साहेब आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम व्हीआयपी डायस. आणि इथे पाहिलं आपण स्क्वेअर डीप झोनचा क्षेत्ररक्षक बॉलवर येताना फील करेल तोपर्यंत दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण. साहिल आणि हितेश मध्ये चांगला कॉलिंग होतोय, तालमेल चांगला आहे आणि म्हणून सात बॉल मध्ये 13 धावा 48 धावांचं लक्ष आहे. अजून या षटकाही 4 बॉल बाकी राहत आहेत. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही, टार्गेट खूप मोठं आहे. डॉट बॉल आणि आता मध्ये ओव्हरचा पुढील बॉल येतो, बघूया काय घडेल. मोठा फटका येईल की मात्र रोखण्यामध्ये यश येईल. डॉटर केलाय दुसरा बॉल, दोन बॉल मध्ये दोन धावा खर्च केले आहेत. यॉर्कलेनचा बॉल या ठिकाणी बॅटची एज घेऊन निघालाय. फाईन लेग शॉटला मात्र पहिला फील्ड केलाय. धावसंख्या फळकर एक नवाड पोहते ती 14. अजून या दुसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक, 9 बॉल 14 धावा. 24 बॉल मध्ये विजयाकरता धावांची गरज होती ती, आणि आता 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. धावा मात्र घेण्या प्रयत्न आणि इथे रनआउटला संधी होती परंतु काही केली नाहीये. सिंगल धावेनं धावसंख्या फळकात जाऊन पोहोचली ती 15 वरच. रन रेट थांबवला या गोलंदाजानं. अप्रतिम आता सुफियान भेदक मारा करतोय. 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा दिलेले आहेत, 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 8 चेंडू आणि विजया करता 33 धावांची गरज. हा बॉल महत्वाचा, डॉट आला तर आव्हान मोठं, षटकार येईल का. चेंडू मिडल केला गेला, एक धाव मात्र औपचारिकता पार पाडताय. ओव्हर समाप्त होते, 12 बॉल मध्ये बनल्या 16 धावा आणि सॉरी एक बॉल बाकी राहतोय. या ठिकाणी अलर्ट राहायचंय. लास्ट बॉल सुफियान तयार. 11 चेंडू, धावसंख्या फळकावर येते 16. क्या होगा, क्लीन बोल्ड निकला आखिरी गेंद के ऊपर, बड़ा झटका मिलता हुआ बैक टू डग आउट. यडीजे जितेश पाटी यांना विनंती करतो. छगन घागर साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. 2 षटकात धावसंख्या झाली ती 16 आणि एका षटकात धावा हव्या त्या 32. सामना भन्नाट आहे परंतु गोलंदाजांना दुसरं षटक प्रगती पदावर टाकलं. कुठलाही षटकात चौकार मारू दिला नाही सुफियाननं आणि म्हणून टार्गेट मोठं राहिलंय. 6 चेंडू, 32 धावा, 6 बॉल मध्ये. चला फाट फाट फाट, नो वेस्ट टाइम. पहिला बॉल, पहिल्या बॉलला मिड विकेट डीप करता ठेवला आणि इथे मात्र पहिलं फंबल झाला. एक धाव मिळेल, औपचारिक मॅच मध्ये चालू आहे. या ठिकाणी धावसंख्या फळकात जाऊन पोहोचते ती तब्बल 17 वरच. मोठं टार्गेट अजून सेट राहते मनामध्ये, 31 धावा कशा होणार 5 बॉल मध्ये. 5 जरी षटकार आले तरी सुद्धा सामना जिंकणं कठीण. 31 to win 5 बॉल. शेवटचं षटक आहे, गोलंदाज बॉलिंग मार्कवर फराज बॉलिंग मार्कवर क्लास गोलिंग करेल का फर्रास.
ऋतिक जाधव यांचा सन्मान स्वप्निल पाटील साहेब मंडळाच्या अध्यक्षांनी करावा अशी विनंती करतोय. आणि आता मात्र धावाची खेळात होईल का, दोन धावा घेतील का, एक धाव कंप्लीट चा प्रयत्न होता. लेगबाजच्या स्वरूपात धाव मिळते आणि धावसंख्या फळगाव जाऊन पोहोचे 18 वरच. खूप लांब स्कोर आहे आणि या स्कोरला चेस करण्याकरता मोठ्या फटक्यांची गरज आहे. 3 ब्लास्ट किमान करावे लागतील. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 3 ते 4 ब्लास्ट. वाव, चांगला बॉल हाताळा गेलाय. मॅचला मात्र मोमेंटेबल टर्न करतोय. पाता पाता या तिसऱ्या ओव्हरचे बॉल झाले ते एकंदरीत 4 बॉल. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त एकच. दोन बघूया काय घडेल. मापोलीकरांनी चांगल्या पद्धतीने बॅटिंग, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा प्रयत्न, धावसंख्या या ठिकाणी किती येईल? एक धाव मात्र नक्की मिळते. दुसरा प्रयत्न मात्र होईल का? तर नाहीये. राकेश पाटील या ठिकाणी पण ज्या पद्धतीनं पाहिलं होतं आपण परफॉर्मन्स दाखवला होता त्याच पद्धतीने या मॅच मध्ये गोलंदाजी मापोलीकरांनी दाखवली आणि स्कोर झाला फक्त किती 21 धावा. 48 धावांचा टार्गेट असता 1-sided मॅच. रायझिंग मापोली मात्र जिंकली. 15 सामने 5-11 या सामन्याचा सामनावीर विजेता ठरतोय मापोली संघाचा मॅन ऑफ द मॅच विनिंग प्लेयर, वन अँड ओनली मास्टर ब्लास्टर ज्याच्या माध्यमातून खतरनाक फलंदाज आली. उमर